बँकेसाठी, नगर शहराच्या विकासासाठी आणि इथं बसते प्रत्येक व्यक्ती या गोष्टीची जाणीव धरून आहे की साहेब हयात असताना त्यांनी प्रत्येक सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं, ताकद दिली आणि म्हणून खरं तर या बँकेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी किंवा एका व्यवसायिकाला आपल्या आपल्या परीने व्यवसाय करण्याची संधी मिळाली. आज जरी साहेब नसले तर आदरणीय ताई असतील, सुभेंद्र असेल, अशोक शेठ असतील, नितीन असेल, सर्वच माझे आता सहकारी आहेत आमचे आणि पक्षाच्या वतीने भैया आहेत आमचे, असे सगळे ओळखीचे चेहरे पक्षाचे दिसले मला. तर सगळेजण एकत्रित झालेले आहेत. पुन्हा एकदा जे काही मागच्या 3 वर्षाचा कार्यकाळ गेला, कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक व्यवसाय अडचणीत आले, अनेक उद्योजक आज कर्जबाजारी झालेले आहेत आणि म्हणून जर आपल्याला परत एकदा या नगर शहरामध्ये, या नगर जिल्ह्यामध्ये उद्योजकता निर्माण करायची असेल, नवीन पिढीला एक चांगलं भविष्य द्यायचं असेल, उद्योगधंद्याच्या माध्यमातून मदत करायची असेल, तर मला वाटतं की जे काम माननीय कैलासवासी गांधी साहेबांनी त्या ठिकाणी केलं ते काम सुभेंद्र आणि त्यांचे सर्व सहकारी पुढं त्यापेक्षा मोठ्या परीने करतील या विश्वासाने आज या ठिकाणी मी त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना होणाऱ्या या निवडणुकीमध्ये शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना मी आमच्या विखे पाटील परिवारातर्फे दिवाळीच्या शुभेच्छा देतो. गेलं 1 आठवड्यापासून अनेक फराळामध्ये मला जाण्याची संधी मिळाली आणि त्यामुळं मला काय फराळ ठेवायची आवश्यकता नाही, राजकीय प्रवास चालत राहतो, पण आज हा राजकीय विषय नाही. पण मला असं वाटतं की आपण सगळेजण एक मोठ्या मनाने यावेळेस आपल्या बँकेच्या पुढच्या भविष्यासाठी जे स्वप्न गांधी साहेबांनी पाहिले ते साकार करण्यासाठी, कारण की जर ते नसते तर मी खासदार झालो नसतो ही वास्तविकता नाकारता येणार नाही. आणि म्हणून त्या सगळ्या प्रवासामध्ये जेवढ्या खंबीरपणे, जेवढ्या मोठ्या मनाने ते आणि त्यांचं कुटुंबीय माझ्या पाठीमागं उभं राहिलं, तेवढ्याच खंबीरपणे आमचं विखे पाटील कुटुंबीय देखील गांधी परिवारासोबत उभं राहील याबाबत कुठली शंका नाही. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना या दिवाळीच्या आणि पाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आमचे सर्व जे बँकेचे संचालक असतील, चेअरमन साहेब असतील, सर्वांच्या जामीनसाठी त्या ठिकाणी पुण्याच्या कोर्टामध्ये जामीन ठेवण्यात आला आणि तो बिनशर्त जामीन त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला. याचं कारण असं की आपण अनेक संस्था बघतो, आर्थिक संस्था, पण त्यामध्ये जेव्हा आरोप होतात आणि जेव्हा कोर्ट केस होतात त्यामध्ये अनेक आपण बँके पाहिल्या की त्यांना जे एकदा शटर लागलं खाली तर त्या शटरवरती होत नाही. आणि त्यामध्ये पुण्याच्या काही बँका बघा, पण विविध जिल्ह्यातल्या बँका बघा, मग जळगावच्या असेल या ठिकाणी त्या ठिकाणचे सर्व संचालक मंडळ असेल किंवा कर्मचारी असेल ते आतमध्ये बसले, अजूनपर्यंत ते बाहेर निघालेले नाही. पण आमच्या अर्बन बँकेमध्ये असे कोणत्याही एकही रुपयाचं कुठेही गोष्टीचं चुकीचं काम झालेलं नाही, त्यामुळं आम्हाला कोर्टाने विनाशर्त जामीन दिला आहे. त्यामुळं ही जी सत्याची लढाई आहे, सत्याला काय कठीण परिस्थितीत जावं लागतं, पण आमच्या साहेबांनी जे काही चांगलं पेरलं त्यामुळंच आज परत या बँकेचं इलेक्शन लागलं, हेच या लोकशाहीचा विजय आहे. आणि या लोकशाहीच्या माध्यमातून होणारी जी निवडणूक आहे हे निश्चितपणानं सहकार पॅनलला सर्व आज एक म्हणजे सुजयजी विखे साहेब की आज आमच्या 18 मध्ये एक उमेदवार या ठिकाणी बिनविरोध बी झाला गुजरातचा, म्हणजे मोदी साहेबांचा एक हात तिथून आम्हाला नक्की मिळालेलं आहे, कारण की तिथून पहिले येतच आम्हाला ते विनिंग शीट याने निघालं आहे. आणि निश्चितपणानं या आर्थिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आज अनेक 110 वर्षामध्ये अनेक लाखो कर्जांना या ठिकाणी या संस्थेने उभं केलं आहे. असे अनेक कर्ज आहेत की सांगतात की या संस्थेमुळे आम्ही आज आमच्या जीवनात उभं राहिलो आहे, आमचा परिवार चाललाय. पण या विरोधकांनी जी काही चुकीची भूमिका मांडली यामुळे बँकेच्या संस्थेवर डिपॉझिट कमी झालं. पण मला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकीनंतर आम्ही पहिल्या महिन्यातच जवळजवळ 50 कोटी डिपॉझिट परत वाढवू आणि आज जेव्हापासून आमचं पॅनल उभं झालं आहे त्या दिवसापासून आजपर्यंत जवळजवळ 20 दिवसामध्ये रोज 1 कोटी रुपये बँकेमध्ये परत पैसे गोळा व्हायला लागले, म्हणजे ही एक चांगल्या प्रकारची पर्व आहे. आणि यांना काळामध्ये निश्चितपणे बँक परत जे साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं 5000 कोटींचं, तर आमचे सहकार पॅनलचे सर्व उमेदवार येणार काळामध्ये 5000 कोटीवर ही बँक नेतील आणि अशी या ठिकाणी वाई देतो. आपण सगळे एकत्रित आलो नाही, मी त्यांच्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना एवढंच वचन देऊ शकते की तुम्ही सगळ्यांनी मला 18 उमेदवार सहकार पॅनलचे निवडून बहुमताने निवडून आणा. मी तुमचं खूप आभारी आहे, त्यांना ही श्रद्धांजली आपल्यातर्फे होईल गांधी साहेबांना.
साहेबांची ते गेल्यानंतर देखील त्यांनी केलेल्या कामाची जाण ठेवून सुवेंद्रच्या पाठीशी ते कार्यकर्ते सर्व उभे राहिलेले आहेत. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी धन्यवाद देतो. आणि विशेषतः डॉक्टर सुजयजी विखे पाटील आमच्या सहकार पॅनलच्या विनंतीला मान देऊन इथं हजर झाले, त्याबद्दल त्यांना सहकार पॅनलच्या वतीने त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे वैभव जेवढे जवळ कार्यकर्ता साहेबांबरोबर राहिले त्यांनी नक्कीच अनुभवलं असेल, पण सर्वसामान्यासाठी भांडणारा व्यक्ती आणि सर्वसामान्यासाठी कोणत्याही वस्तूचं लालच न ठेवता पळणारा व्यक्ती असा व्यक्ती मी तर पाहिला नाही. राजकारणी भरपूर आहेत, काम करणारे भरपूर लोक आहेत, पण ज्या पद्धतीने स्वतःच्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी स्वतःच्या जिल्ह्याच्या शेतकरी माणसासाठी भांडणारा व्यक्ती मी पाहिला नाही. मी आज सूरत शहरात व्यवसाय करतो, माझा व्यवसाय कापडाचा व्यवसाय आहे, आणि गांधी साहेबांचं मेन मुख्य कारण एकच होतं, मल्टी स्टेट ही बँक का करावी, आपल्या जिल्ह्याचं वैभव कसं वाढवावं. जिल्ह्याचं वैभव शेतकरी शिवाय वाढू शकत नाही, तर त्याच्यासाठी त्याचं फंडिंग कसं व्हावं, त्याला दोन पैसे उत्पन्नाचा पैसा त्याला कसा जास्त भेटावा, या प्रयत्नासाठी गांधी साहेब कायम सुरतला येत होते आणि या विषयांवर भरपूर चर्चा करत होते. ज्या दिवशी मल्टी स्टेटचं लायसन्स त्यांना भेटलं, सगळ्यात पहिले फोन आला की दिनेश आपण एक युद्ध जिंकलो, आणि मल्टी स्टेटचं लायसन्स घेतल्यानंतर आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतकरी बांधवांचं काम व्हायला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत काम व्हायला पाहिजे. आपल्या जिल्ह्यात कापसाचं फार मोठं उत्पादन आहे, आणि तू जे आज राज्यात बसलाय गुजरातमध्ये तिथं सगळं काम कापसाचं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आहे, तर माझ्या जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला त्याचा कसा फायदा होईल, कसा त्याचा आर्थिक बळ वाढेल, याच्यावर तुम्हाला भर द्यावा लागेल, प्रयत्न करावा लागतील. 2009 निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाडणे तालुक्यातील धुरा सांभाळून एका चांगल्या व्यक्तिमत्वाला केंद्रामध्ये बसण्याची संधी दिली, त्यासारखे आम्ही कार्यकर्ते आम्ही 2000 पराभूत झालो, पण बँकेबद्दल कधीही एकही चुकीची बातमी दिली, कारण बँक ही सर्वसामान्य माणसाचं आर्थिक स्थिती उंचावणारी बँक आहे. पण झालं काय, 2014 सत्तेवर आलो, 10,000 ते 12,000 मताच्या तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पॅनल निवडून आला, ही पोटदुखी काही माझ्या मित्रमंडळीला, काही लोकांनी सवय, आमची उद्याची लढाई ही एका व्यक्तीविरुद्ध नाही, प्रवृत्तीविरुद्ध लढाई आहे, की जी बँक 300 कोटी 1,000 कोटी पण गेली याचं कौतुक कधी करायचं नाही, पण एखादं प्रकरण चुकलं, एखाद्या प्रकरणामध्ये काही हे झालं तर त्याचा माझा बोमाटा करायचा. आर्थिक संस्थेमध्ये नवऱ्याने जे ठेव ठेवली आपण बायकोला सांगत नाही, भावाने ठेव ठेवली तर दुसऱ्या भावाला सांगत नाही, की आर्थिक शिस्त जी आहे ती शिस्त चव्हाट्यावर आणण्याचं काम आमच्या काही मंडळी केलं, माहिती त्याला कळकळ येऊन येते. तुम्ही नेहमी आव्हान देता की गांधी मैदानावर या, इकडे या, तिकडे या, 28 तारखेला हे लोक तुम्हाला गांधी मैदानावर नेण्याच्या आणणार नाही, हा प्रचंड विसर आजच्या माझ्या प्रेरणेतनं आणि यांच्या संकल्पनेतनं व त्यांच्याच आदर्शानं चालणारा सहकार पॅनलच्या प्रत्येक उमेदवाराला आपण या ठिकाणी आपला आशीर्वाद देऊन आणि येणाऱ्या होऊ घातलेल्या 28 तारखेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी त्यांना निवडून देऊन आपण सर्वांना उपकृत करावे. मी आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने आणि आजच्या आपल्या या सभेच्या निमित्ताने सांगू इच्छितो की 110 वर्ष जुनी परंपरा, मोठी परंपरा, उत्कृष्ट आणि उज्ज्वल परंपरा असणाऱ्या नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांचे आणि आमच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो की ही संधी मला मिळाली.